नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेतील प्रभाग 20 मधील ख्वाजा वसाहत येथे इतिहासात पहिल्यांदाच अमृत योजनेतून पिण्याचं पाणी पोहोचलंय. मिरज शहराच्या रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असणाऱ्या प्रभाग क्रमांक 20 मधील ख्वाजा वसाहत येथे गेले 30 वर्षापासून विकास कामे झाली नव्हती. महापालिका स्थापन होऊन 22 वर्ष झाली तरी या भागात नळाचं पिण्याचं पाणी नव्हतं. मात्र नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या भागात विकासाच्या माध्यमातून अमृत योजनेतून पाण्याची टाकी बांधली आणि या ठिकाणी नागरिकांच्या घराघरात पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. 30 वर्षानंतर पहिल्यांदा या भागात पिण्याचं पाणी आल्यानं येथील नागरिकांनी फटाके वाजवून साखर वाटून व पाणीपूजन करून पाण्याचा आनंद साजरा केला. एवढ्या वर्षानंतर माननीय नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नानं आम्हाला पाणी मिळालं यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत व नागरिकांसाठी झटणारे योगेंद्र थोरात यांचे खूप आभार व्यक्त करतो, असं यावेळी नागरिक बोलत होते. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार, ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. मैं मौलाना गुलाम गोल बंदा नवाजी, हम ख्वाजा शमना मीरा वसाहत में रहते हैं और ये शंबर फुटी रोड है और हम देख रहे हैं कि यहाँ तकरीबन हम तो यहाँ 20-22 साल से हैं लेकिन यहाँ किसी तरह की सुविधा नहीं थी, ना रास्ते सही थे, ना पानी का इंतज़ाम था, ना यहाँ हॉस्पिटल था, ना यहाँ गटार का इंतज़ाम था. अच्छा है कि हमारे वार्ड में आली जनाब योगेंद्र थोरात साहब चुनकर आए. मुझे तो लगता है कि योगेंद्र थोरात जैसे साहब जो लोग जो हैं काम करने वाले, ऐसे मेरा शहर के हर वार्ड में होना चाहिए. ये हमारे शहर की बदकिस्मती है कि लोग जो है चुनकर आते हैं और पब्लिक का काम कुछ नहीं करते. अब उनके मुंह पर तारीफ करने जैसी बात नहीं करूँगा मैं, लेकिन ये हकीकत है जिसका हम इनकार नहीं कर सकते. आज पूरा ख्वाजा वसाहत के रहने वाले लोग हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जो भी मज़हब के होंगे, सब अच्छी तरह जानते हैं कि यहाँ कितना अच्छा काम किया है इन्होंने. ये देखिए सामने हमारे घर के आजू बाजू में 100 फुटी पर ये सारे डामरी रोड के डामरीकरण किए गए हैं. यहाँ सरकारी हॉस्पिटल है और गटर का काम किया गया है. और सुनने में आया है कि अभी ये पानी का जो है हरिपुर रोड पर जोड़ने के लिए पैसा भी मंजूर कराया है. बहुत अच्छा काम कर रहे हैं और अब दोबारा जो इलेक्शन जब आएगा तो ज़रूरत नहीं पड़ेगी कि इनका प्रचार किया जाए. ये खुद जो है सारे लोगों की पसंद से ये अगले मरतबा भी चुनकर आएंगे, ऐसी हमें उम्मीद है. पानी कई सालों से यहाँ, कई लोग जो हैं 30 साल से रहते हैं, कई लोग 25 साल से, हम खुद यहाँ आकर तकरीबन 20-22 साल हो गए हैं लेकिन पानी का बहुत यहाँ इंतज़ाम नहीं था, तकलीफ थी. और आज ये अमृत योजना के तहत इन्होंने जो पानी शुरू किया है, आज पानी आ भी गया और इसका उद्घाटन भी किया गया है और हम बहुत खुश हैं. और अल्लाह ने चाहा तो हमारे वार्ड में इसी तरह प्रगति होती रहेगी और ये इस तरह के अच्छे काम होते रहेंगे. अजा वसाहत मध्ये जेव आम्ही निवडून आलो तेव्हा बऱ्यापैकी सुविधा नव्हत्या, मात्र इथल्या लोकांनी साथ दिल्यामुळे आम्हाला सुविधा करता आल्या. रोड झाले, गटारी झाले, हॉस्पिटल झालं, आता भविष्यात बाग पण होत आहे, शाळेसाठी पण पैसे आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रेल्वे लाईनच्या पश्चिमेला पाणी पुरवठाच नव्हता, तर मी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात जाऊन पाणी कनेक्शन घ्यायला लावले. माननीय आयुक्त साहेब, उपायुक्त मॅडम त्यांनी आम्हाला कनेक्शन घ्यायसाठी थोडी मुबलकता दिली, पैशात पण आमचे थोडे कमी केले, गोरगरीब लोकांना घरी बसून कनेक्शन मिळाले आणि आज रस्ते होण्याआधी बऱ्याच लोकांनी कनेक्शन घेतलेले आहेत, त्यामुळे रस्ते उकरायची खूप कमी आवश्यकता लागणार आहे. आणि आज पाण्याचं टेस्टिंग झालेलं आहे, कुठं कुठं ब्लॉकेज आहेत बघून, कुठं लिकेज आहेत बघून, लवकरच 1-2-3 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा चालू होईल. या भागात इतिहासात कधीच पाणी नव्हतं पिण्याचं, या लोकांना मुतखड्यासारखे भरपूर त्रास होते, आता भविष्यात या लोकांचं आरोग्य चांगलं राहील याची व्यवस्था आम्ही करू. नमस्कार, मी राजेश जाधव, राहणार ख्वाजा वसाहत. आज आमच्या इथं पहिल्यांदा अमृत योजनेच्या ह्याच्यातनं माध्यमातनं थोरात साहेब यांच्या प्रयत्नानं इथं पहिल्यांदा आज पाणी आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहे आणि थोरात साहेबांनी
या पाण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि इतरही कामं त्यांनी भरपूर प्रमाणात चांगली केलेली आहेत, तरी आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. कारण आम्ही इथं जवळजवळ 98 इथं आहे आम्ही या एरियात. तर आता 98 तुम्हीच हिशोब करा की किती वर्षानंतर इथं पाणी आलं असेल. खरोखर चांगली गोष्ट झालेली आहे आम्ही आणि असेच पुढच्या जे त्यांनी सुविधा द्याव्यात आम्हाला त्या लोकांच्या फायदेशीर व्हाव्यात एवढंच सांगतो. एक मिनिट सर.